नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रगडा पॅटीस बनवणार आहोत. आता हे बघा, आपण यासाठी बटाटे घेतलेले आहे. आता आपण पहिले पॅटीस बनवून घेऊया, नंतर आपण रगडा बनवणार आहोत. आता हे बटाटे जे आहेत ते आपण उकडून आणि सालं काढून घेतलेले आहे. आता याला यामध्ये आपल्याला मॅश करायचे, पूर्ण बारीक करणार आहोत. हे पूर्ण असे मॅश करून घ्यायचे आहे. पूर्ण आपण याला बारीक करून घेऊया. आता हे बघा, आपण याला छानसं मॅश करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर टाकणार आहोत. नंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. थोडीशी हिंग पावडर, थोडीशी हळद चवीनुसार, तिखट थोडीशी, धणे पावडर आणि थोडासा गरम मसाला. आता याला पूर्णपणे आपण छानसं मिक्स करून घेणार आहोत. याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्या छोटे छोटे पॅटीज बनवून घ्यायचे आहे. हे बघा, आपल्याला छोटे छोटे असे पॅटीज तयार करून घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला सगळे पॅटीज बनवून घेऊया. आता हे बघा, आपण पॅन ठेवलेला आहे गरम करायला. त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. आता हे तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. आता आपलं हे तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण ही टिक्की टाकून याला आपण फ्राय करून घेऊया. त्याला पूर्ण तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया. हे बघा, तेलामध्ये आपल्याला छानसं फ्राय करून घेऊया. एका साईडने आपण याला, परत दुसऱ्या साईडने पण आपण अशाच पद्धतीने याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला छानसं हे ब्राऊन होतं. यामध्ये ही टिक्की जी आहे फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. परत याला आपण एकदा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण याला फ्राय करून घेऊया.
आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा आपले छानशा टिक्के तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण ज्या राहिलेल्या आहेत त्या पण आपण फ्राय करून घेणार आहोत. त्या पण अशाच जशा ह्या फ्राय केलेल्या आहेत त्याच पद्धतीने ह्या पण फ्राय करून घ्यायच्या आहे. आता रगडा बनवण्यासाठी आपण हे जे गरम हे छोले जे आहेत ते आपण शिजवून घेतलेले आहे. आता याला थोडेसे आपण मॅश करून घेऊया. हे पूर्णपणे छानशे आपले उकडलेले आहेत. आपण थोडासा सोडा टाकलेला होता यामध्ये आणि हे छानशे आपण उकडून घेतलेले आहे. हे बघा छानशे उकडलेले आहे. आता याला आपण थोडंसं मॅश करून घेणार आहोत. याला छानसं आपण मॅश करून घेऊया. आता हे बघा आपण याला छानसं मॅश करून घेतलेलं आहे. आता एका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत. आता तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे, मोहरी घालायची आहे. आता याला पूर्णपणे आपण चांगले तडतडू द्यायचे आहे. गॅस आपण कमी करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण थोडीशी हिंग, हळद, तिखट, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये आपण हा रगडा जो आहे तो टाकणार आहोत. छानसं आपण फ्राय करून घेणार आहोत. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आपण एक उकळी येऊ देणार आहोत. आता छानशी आपण त्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. हे बघा मस्त आपल्याला याची याला उकळी आलेली आहे. आता आपण हा गॅस जो आहे तो बंद करणार आहोत. आता हे बघा यामध्ये आपण हे पॅटीस ठेवणार आहोत. आता आपण हे टिक्की ठेवल्यानंतर यामध्ये आपण रगडा टाकायचा आहे. त्याआधी आपण याला कट करून घेऊया. याला पण असेच आपण कट करून घेणार आहोत. हे बघा आपण हे आता कट करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हा रगडा जो आहे तो टाकणार आहोत. हे बघा आता यावर आपण हे कांदा आणि टोमॅटो आपण चिरून घेतलेलं होतं. यावर आपण कांदा टाकणार आहोत. आता हे टोमॅटो जे आहेत ते पण टाकूया.
थोडासा चाट मसाला, थोडासा आमचूर पावडर, हे बघा खूप छानसा चाट जो आहे तो आपला तयार झालेला आहे, हे बघा अशा पद्धतीने। तर मी तुम्हाला हा चाट कसा बनवायचा आहे तो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।